नमस्कार विद्यार्थी मित्र हो काय मग कसे आहात सेतू अभ्यास या उपक्रमामध्ये गेली पंचेचाळीस दिवस आपण विविध घटकांचा सराव केलात केलात ना अगदी एक जुलैला सुरू झालेला हा उपक्रम पहिले चौदा दिवस मग त्यानंतर पहिली चाचणी त्यानंतर सोळा ते एकोणतीस आपण पुन्हा सराव केला तीस तारखेला दुसरी चाचणी झाली आणि पुन्हा एकतीस जुलै ते चौदा ऑगस्ट पर्यंत आपण सराव केला आणि चाचणी क्रमांक तीन दिल्यानंतर सेतू अभ्यासाची सांगता झाली आणि खर तर आपण बरोबर वर्गातील अभ्यासाला सुरुवात केली होतीच परंतु तरीही आता पुन्हा एकदा नव्या दमान एक दिलानं आपण नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत तर आजपासून आपण क्रमशः इयत्ता आठवी मराठीचे हे पाठ पाहणार आहोत बरे का चला तर मग आहात ना तयार चला आणि हो आणखीन एक की म्हणजे खरं सेतू तु अभ्यासाला तुम्ही अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिलात म्हणून सर्व पालक बंधू भगिनी आणि शिक्षक बांधवांचंही खूप खूप मी आभार मानते त्याचप्रमाणे आपली ही शिक्षण गंगा शिक्षणाचा प्रवाह हा सतत असा प्रवाहित राहावो यासाठी आपण सारेजण कटिबद्ध राहूयात आणि जमेल तसा अभ्यास करत राहूयात प्रत्येक घटकाचा बारीक सारीक तपशिलातही आता आपण जाणार आहोत आज आपण पहिला घटक पाहणार आहोत बरे का सुरुवात करूयात आपण तर बघा इयत्ता आठवी विषय मराठी आणि या मराठीमध्ये आज आपण पहिल्या पाठाला सुरुवात करणार आहोत असं आपण म्हटलेलं आहे बरोबर की नाही आता या पहिल्या पाठामध्ये आपण बघा हे आपलं मराठीचं पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता आठवी आणि या ठिकाणी आपली ही अनुक्रमणिका आहे आता अनुक्रमणिकेमध्ये बऱ्याचदा मराठीच्या पहिल्या भागामध्ये पहिला पाठ हा कवितेचा असतो तसाच आज सुद्धा आपण भारत देश महान ही कविता आपण पाहणार आहोत तर भारत देश महान ही जी कविता आहे तर ती जी कविता आहे त्याचे कवी आहेत माधव विचारे प्रसिद्ध कवी व लेखक त्याचप्रमाणे विविध विषयांवरील त्यांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपिकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्य जपण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे प्रस्तुत गीत हे गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित काव्य संग्रहातून घेतलेला आहे कोणतं काव्य भारत देश महान भारत देश महान चला तर मग आता आपण ही कविता ऐकू वाचू आणि म्हणूयात ऐका वाचा आणि म्हणा पाहूयात कवितेमध्ये काय काय दिलेलं आहे चला हो एकमुखाने गाऊ एकच गान चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान असे हे ध्रुपद आहे हिमालयाची हिमशिखरेती हिमालयाची हिमशिखरेती भारत भूचा शिरी डोलती हिमालयाची हिमशिखरेती भारत भूचा श्री डोलती गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान भारत देश महान भारत देश महान इतिहास नवा बलिदानाचा इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन पराक्रमाचा इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन पराक्रमाचा समतेचा अन विश्व शांतीचा जागवी राष्ट्राभिमान भारत देश महान भारत देश महान शाहीर गातायत पहा शौर्याने जे वीरची लढले शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले चढवणी उंच निशान भारत भूचे स्वप्न रंगले चढवणी उंच निशान भारत देश महान भारत देश महान अशी ही अत्यंत सुंदर असलेली कविता म्हणजे खर तर जणू काही ते समर्गीत वाटावं वा अशा पद्धतीचं राष्ट्रप्रेमानं उतप्रोत भरलेलं मगाशी आपण जे वाचलत की राष्ट्रप्रेम हे प्रत्येकाच्या अगदी श्वासाश्वासातून आपल्याला जाणवत आहे इथे सुद्धा आपल्याला शब्दा शब्दातून हे राष्ट्रप्रेम दिसून येत आहे अशी ही कविता आपल्याला ही कविता ऐकायची म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला ती वाचून दाखवली मग तुम्ही ती वाचणार आहात आणि म्हणणार आहात चला तर आता ही कविता आपण एक एक कडव करून वाचूयात पहिलं कडवं आहे या कवितेच चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान दुसरं आहे बघा आता हिमालयाची हिम बघा हिमालय ही हिमालयाची हिम भारत भूचा श्री डोलती श्री म्हणजे मस्तकी हिमालयाची हिम हिमशिखरे हिम शिखरे म्हणजे बर्फाच्छादित शिखरे भारत भूचा श्री डोलती हिमालय कुठे भारताच्या उत्तरेला आहे म्हणून भूचा श्री डोलती गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान म्हणजे या भारतभूला कोण पवित्र स्नान घालताय तर हिमालयामध्ये उगम पावलेल्या नद्या म्हणजे तर हिमालयातच नाही सर्वत्रच म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असतील हिमालयाच्या पर्वत रांगेत असतील तर या सगळ्या नद्या जणू काही भारतला भारताला भारताच्या मातीला भारताच्या भूमीला आपल्या मातृभूमीला पवित्र स्नान घालत आहेत आणि मग तिसर दुसरं चरण आहे इतिहास नवा हा बलिदानाचा इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन पराक्रमाचा कसा आहे आपला इतिहास शौर्याचा अन्न पराक्रमाचा जेव्हा आपली भारतभूमी पारतंत्र्याच्या श्रंखलेमध्ये होती तेव्हा यामधील अनेक वीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि पराक्रम गाजवलाय कशासाठी आपली भारत माता स्वतंत्र करण्यासाठी आणि कशी आहे आपली भारत माता काय आहे आपल्या भारतामध्ये समतेचा अन विश्वशांतीचा शांतीचा सगळीकडे समानता आपण आता संविधानाचा स्वीकार केलाय त्यामध्ये समता बंधुता शांतता ही जी मूल्य आहेत ती मूल्ये आपल्या राष्ट्रातील प्रत्येक जण जागवित आहे पाळीत आहे बरोबर आहे म्हणून काय लिहिलंय इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन पराक्रमाचा समतेचा अन विश्व शांतीचा जागवी राष्ट्राभिमान शौर्याने जे वीरची लढले शौर्याने जे रणांगणी ते पावन झाले शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशान आपल्या भारतभूमीचं स्वप्न रंगल किंवा स्वप्न साकार झालं चढवून उंच निशान कोणतं निशान आहे आपलं तिरंगी ध्वज आणि तो अभिमानाने डोलतो आहे कशामुळं तर जे वीर शौर्याने लढले ज्या वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं प्राणांची आहुती दिली जे देशासाठी कामी आले त्यांचं शौर्य त्यांचा पराक्रम यामुळं आपल्या भारतभूमीच्या स्वतंत्रतेच स्वप्न साकार झालं आणि आपण आपला तिरंगी ध्वज दौलाने आता फडकू शकत आहेत तर अशी ही तीन चरणांची तीन कडव्यांची सुंदरशी कविता हे पहा इथे अशी पुन्हा आपण एकत्र घेतलेली आहे चला आता आपल्याला काय करायचंय ही कविता थोडीशी तालामध्ये म्हणायची आहे म्हणूया आणि मग अं म्हणजे ही कविता इतकी गोड आहे इतके त्यातले शब्द हे समर्पक आहेत राष्ट्रप्रेम देशभक्ती राष्ट्रनिष्ठा ही सगळी मूल्ये जपणारे हे शब्द आहेत म्हणूयात आपण चला चला हो एकमुखाने गा गान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान हिमालयाची हिमशिखरेती भारत भूचा शिरे डोलती हिमालयाची हिमशिखरेति भारतभूचा शिरीडोलति गंगा यमुना गोमती घालति पवित्र स्ना गंगा यमुना गोमती घालति पवित्र स्नान भारतदेश महा भारतदेश महान, भारत देश महान। इतिहास नवाहा बलिदानाचा इतिहास नवाहा बलिदाना, इतिहास नवाहा बलिदाना चा, चा अन पराक्रमा चा, समते शान्ति समते च अन्विश्व शान्ति च भारत देश महान भारत देश महान शौर्याने जे वीरची लढले शौर्याने जे वीरची लढले रणांगणी शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले चढवुनी उंच निशा भारत स्वप्न रंगले स्वप्नरङ्गले चि निशा देश महान भारत देश महान। चला चला हो एक मुखाने, गाओ एक गा देश महान भारत देश महान भारत देश महान, भारत देश महान, तर अशा पद्धतीने मुलांना कविता आपण या ठिकाणी ऐकली वाचली आणि म्हटलेली आहे आता तुम्ही सुद्धा ही कविता तुमच्या पाठ्यपुस्तकातून अशी छान आधी वाचा आणि मग लिहून काढा लिहिल्यानंतर तुम्ही ती म्हणा यापेक्षा अधिक चांगल्या तालासुरामध्येही तुम्ही ती म्हणू शकता आणि जेव्हा केव्हा आपली शाळा सुरू होईल त्यावेळी आपण ही सादर करूयात तोपर्यंत आता आपण इथे थांबूयात आणि पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय